ज्यावेळेला त्याला इच्छा असेल त्यावेळेला प्रवेश मिळेल काय? तेच म्हटलं, महाविकास आघाडी म्हटलं एकत्र लाय नाही काय. तुम्ही म्हणता ह्यात सुद्धा मोठा आनंद आहे. कोरेगाव नगरपंचायत ही आमच्या दृष्टीनं राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची नगरपंचायत आहे. आमचे नेते उद्धवजी ठाकरे असतील आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही आज ही नगरपंचायत लढतो. मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये 14 जागांचं या ठिकाणी इलेक्शन झालं, 13 जागांचं झालं आणि 4 जागा शिल्लक होत्या OBC च्या. त्या जागांचं आज इथं पोटनिवडणूक आहे. अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे आणि मतदारांमध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला या ठिकाणी उत्साह दिसून येतो. जेव्हा मतदानामध्ये उत्साह येतो, सातत्यानं आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये केलेली या कोरेगाव मतदारसंघातली प्रचंड कामं, या शहरातली कामं आणि शहरात होणारं परिवर्तन, हा मतदारांच्यातला उत्साह दाखवणारा आपल्याला दिसून येतो. निश्चित या ठिकाणी कोरेगावच्या सत्ता परिवर्तन होणार हे आज कौल या ठिकाणी मिळणार आहे. काय अंदाज आहे तुम्हाला, म्हणजे इथलं महाविकास आघाडीचे पत्ते पाळले गेले किंवा काय असं परिस्थिती? पहिल्यांदा महाविकास आघाडी राष्ट्रवादीनं तोडली जिल्ह्यामध्ये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना शिवसेनेसाठी जिल्ह्यात 2 जागा मागितल्या होत्या, पण जाणीवपूर्वक त्यांनी आम्हाला डावललं. त्यांनी डावलून सुद्धा शिवसेनेच्या 3 जागा आल्या. जर प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी त्यांच्या फायद्याच्या ठिकाणी ते आम्हाला बरोबर घेणार असतील, तर आम्ही आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसला आम्ही बरोबर घेऊन चाललेलो आहे आणि काँग्रेसला कायम बरोबर घेऊन चालू आहे. साहेब, DCB बँकेच्या निकालानं मला या ठिकाणी सहानुभूती मिळेल असं देखील आमदार शशिकांत शिंदे मगाशी बोलले, काय सांगा? सहानुभूती कुणाला मिळते? जे जनतेमध्ये राहतात, जनतेचे प्रश्न सोडवतात, सामान्य माणसासाठी कष्ट करतात, 5 वर्ष जनतेसाठी झटणाऱ्या माणसांना सहानुभूती मिळते. शिवसेनेचं पॅनल कोरेगावमध्ये पूर्णपणे नाहीये असं शशिकांत शिंदे बोललेले. मी निवडून येताना सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महायुतीतून निवडून आलो. आधी आमच्या पार्ट्या तशाच आहेत या ठिकाणी, त्यामुळं आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी आमचे सहयोगी पक्ष असं एकत्र येऊन आम्ही एकत्र उभं राहिलो आहे आणि कोरेगाव विकास परिवर्तन पॅनलच्या नेतृत्व या ठिकाणी आम्ही काम करतो. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीलाच यश मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं. मी काही जिल्ह्याचा नेता नाही, मी माझ्या मतदारसंघापुरता नेता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी जनतेचं वाटूळ केलं, त्यांना हद्दपार 100% केलं जाणार हे निश्चित आहे. धन्यवाद.